हॅलो मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे अहमदनगर पासून. आता 200-250 किलोमीटर आहे मुंबई. तर आता येताना आपण पुण्याच्या रोडने आलो होतो. तर आता जाताना आपण कल्याण मार्गे जाणार आहे, तसं जुन्नर आणि कल्याण, त्यानंतर मग मुंबई. म्हणजे आपल्याला वाशीला जायचं तर वाशी, तर अशा रस्त्याने आपण जाणार आहे. तर आपण निघलो आहे, निघताना व्हिडिओ काढायचं लक्षात नव्हतं. तर मी म्हटलं की पुढं जाऊन व्हिडिओ काढल्यापेक्षा एकदा सकाळचं इंट्रोडक्शन आणि गुड मॉर्निंग बोललं तर चांगलं असेल. तर ठीक आहे, आता रस्त्याला आम्ही लागलो आहे. सध्या कवा जाण्याच्या 250 किलोमीटर म्हणजे शक्यतो 5 तास तरी लागतील. तर चला भेटूया पुढे, बघून पुढचा प्रवास कसा होतो ते. हॅलो मित्रांनो, आता आपण आलो आहे जुन्नर तालुक्यामध्ये. तर जुन्नरमध्ये आपण एक थोडंसं थांबलेलो आहे, कारण गाडी चालून चालून कमरेची अख्खी वाट लागली. मी सल्यूट करतो त्या रायडर लोकांना जे डेली 500-500 किलोमीटर गाडी चालवतात, रात्री झोपतात आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या दिवशी गाडी चालवायला घेतात. मी भरपूर असे व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये स्कूटीवरती जे रायडर्स आहेत ते कुठपर्यंत म्हणजे लडाख वगैरेपर्यंत पण जातात, त्यांना माझा सल्यूट आहे. एवढे किलोमीटर्स ती गाडी कशी चालवतात हे मित्रांनो सोपं नाही आहे, एवढे किलोमीटर्स गाडी चालवणं. तर आता मग जुन्नरवरनं निघणार आहे, लगभग 160 किलोमीटर बाकी आहे. तर 160 किलोमीटर गाडी चालवूया आणि मग आपण मुंबईमध्ये पोहोचणार आहे. सकाळची जास्त थंडी असल्या कारणाने सकाळी लवकर नाही निघलो आम्ही, थोडंसं 9:30 वाजेपर्यंत निघलो आहे. आता जुन्नरमध्ये एक रेस घेतला आहे, एक हॉल्ट झाला आहे, त्याच्यानंतर सुसाड गाडी चालू आणि 8 घरी पोहोचू. चला बाय. हॅलो मित्रांनो, तर आता आपण आहे बनकर फाट्यावरती. तर माझ्या मागे जो रस्ता जातोय बघा या साईडला, इकडे जो रस्ता जातोय हा रस्ता सरळ जातोय शिवनेरी गडावरती. शिवनेरी गड या रस्त्याने सुमारे 16 किलोमीटर लांब आहे. तर आपण जुन्नरमध्ये आहे पण आपण आज गडाला नाही जाऊ शकत, हे आपलं दुर्भाग्य आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर मुंबई कवर करायचं आहे. आपण नेक्स्ट टाईम जुन्नरला येऊया आणि शिवनेरी गड कवर करूया. लास्ट टाईम तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर लास्ट टाईम आपण रायगड पण कवर केला होता, पण ते सध्या सगळे व्हिडिओ डिलीट झालेत. तर तुम्ही जर इथे येत आहे बनकर फाट्याला, तर बनकर फाट्यावरून तुम्ही जर वाशी त्या साईडून कल्याण त्या साईडून येत आहे तर राईट मारला, बनकर फाटून राईट मारला तर तुम्ही शिवनेरी गडावर जाऊ शकता. किंवा तुम्ही नाशिकवरून येत आहे तर तुम्ही लेफ्ट मारून जाऊ शकता. तर आता आपण माळशेज घाटाच्या लगभग 20 किलोमीटर मागं आहे. तर आपण जाऊया पुढं बघू घाट कसा आहे आणि मग पोहोचल्यावर तुम्हाला भेट देऊ. चला बाय.
माळशेज घाट मध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा पूर्ण माळशेज घाट आहे. या साईडला बघा, आणि मी इथे एक पॉइंट आहे, त्या पॉइंट वरती आहे माळशेज घाटामध्ये. पावसाळ्यामध्ये येण्याची खरी मजा आहे, पण पावसाळ्यामध्ये एक दरड कोसळण्याचं पण रिस्क आहे. तर आता आम्ही आलो आहे असंच, तर त्यामुळे तुम्हाला दाखवतोय. बघा मागच्या साईडला खूप सुंदर आहे. जर पावसाळ्यात आलो तर पूर्ण ग्रीन ग्रीन असेल, पूर्ण ग्रीन पाऊस आणि आपलं एकदम क्लायमेट चांगलं असेल. त्यामुळे आपण बघू शकतो. या माझ्या मागे या साईडला रस्ता आपण खाली जाऊन बघू शकतो. येत आहे कोण? माकडाची पण भीती वगैरे, माकड येते किती येते, माकडं मागं मागं पळतात, त्यांच्यापासून वाचून. हा एक दरवाजा आहे, पळतो आपण खाली. आवाज करता किचकिच होतो. पावसाळ्यामध्ये फिरायची धमाल आहे, मजा. आपण पावसाळ्यात येऊ. मित्रांनो, माझ्या मागे आहे माळशेज घाटचा एक दुसरा पॉईंट, त्याला सनसेट पॉईंट असे म्हणतात. तर आम्ही तुला मला दाखवतो, दोन मिनिट. बघा जो सनसेट सनराईज आपण बघू शकतो, सनसेट छान प्रकारे दिसतो. खाली खाली बघा, पूर्ण सनसेट दिसणार. सूर्य सूर्या चढले तुझ्या इथे येईल. आमच्यावर एक गोल मटन मोठं पण आहे. तुम्ही कितना पैसा कमा लेते हो? 300 रुपये. खाने पिने कुछ मिलता है कि नहीं? 300 रुपये. उपाशे मरते हो क्या? एक बार जेवण मांग के दिखाओ. हाँ, अरे अरे उपाशे जेवण दिखाओ, दिखाओ जेवण मांग के दिखाओ. क्यों हंस रहे हो? क्यों हंस रहे हो? अरे बताओ तो क्यों हंस रहे हो? मित्रांनो, माळशेज घाटचा पण बघितला आहे. तुम्ही माळशेज घाटामध्ये येऊ शकता पावसाळ्यामध्ये. आज सध्या ऊन जास्त आले, 2000 आलेत. तर आपण निघूया, चला. हॅलो मित्रांनो, तर तुम्ही मला मागं बघू शकता. बघा हा मोठा टँकर आहे ना, पलटी आलेला आहे. तर आत हा 13 टँकर आहे. तर या माळशेज घाटामध्ये या गोष्टीचं जास्त रिस्क असतं की आपल्या, म्हणजे हा एक रिस्क झोन आहे ॲक्सिडेंटसाठी. तर मित्रांनो, माझे फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही गाडी चालवता तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. गाडी काय, आपण गाडी लाग घेऊ शकतो. ते म्हणतात ना, सर सलामत तो पकडी बचास. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि गाडी व्यवस्थित चालवा. तर असे जे ॲक्सिडेंट आहेत ते टळतील, फक्त एवढं सांगेन. चला बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आता आपण घरी पोचलेलो आहे. तर आपल्याला यायला भरपूर उशीर झाला, भरपूर प्रयत्न केले लवकर येण्याचा, पण गाडी एवढी गाडीने एवढा साथ दिला नाही की आपण फास्ट पण येऊ शकतो. येता येता आपण माळशेज घाटमधून आलो, तिथे पण थोडा ॲक्सिडेंट झालेला, तर त्यामुळे आपल्याला उशीर झाला. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट म्हणजे की एवढं ट्रॅव्हल करणं किंवा एवढी रायडिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मी सल्यूट करतो त्या रायडर्सना जे डेली सकाळी उठतात आणि दिवसभर राईड करतात, फक्त खाण्यापिण्याला थांबतात आणि संध्याकाळी फक्त आराम करतात. तर मित्रांनो, तुम्हाला सोपं वाटत असेल पण ही गोष्ट सोपी नाही आहे. मी 600 किलोमीटर फक्त ट्रॅव्हल केलं आहे, तर माझ्या मनकेची वाट लागले आणि माझी पाठ भरपूर दुखते. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला
पूर्णपणे सपोर्ट करा, जसं आधीच्या व्हिडिओंना सपोर्ट केला तसं या व्हिडिओंना सपोर्ट करा. माझे 9 म्हटलं तरी आता सध्या तरी 496 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर तुमच्या सपोर्टमुळे आय थिंक 500 आणि 1000 सबस्क्रायबर होतील अशी मी इच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो प्लीज तुम्ही सपोर्ट करा, आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आता नक्कीच आपण एक नवीन ब्लॉग बनवूया आणि वापस एकदा नवीन टूरवरती जाऊया. तर चला भेटूया मित्रांनो.